नमस्कार मैत्रिणो, मिष्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होते. जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया. आता आपले हे जे मशरूम आहेत ते साफ कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते. एक मशरूम घ्यायचं आणि याच्या ज्या साली आहेत त्या आपण अशाच हलक्याच हाताने अशा काढून घ्यायच्या. हे बघा, हे पहा, अशा पद्धतीने आपण मशरूमचे सर्व जे वरचे कवर आहे ते आपण सर्व काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व साली काढून घ्यायचे. हे आता तुम्ही पाहू शकता, आपण सर्व मशरूमच्या साली अशा पूर्ण काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने सर्व मशरूम साफ करून घ्यायचे आहेत आणि हे आपण कट करून घेणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता, हे अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत. आता आपले मशरूम स्वच्छ करून झालेले आहेत आणि हे मी छोटे छोटे पीसमध्ये असे कट करून घेतलेले आहेत. आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत, ऑइल घालून घेणार आहोत. आता ऑइल घालून झालं की आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जिरा. दोन तेजपत्ता, दालचिनी, इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलाय, कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट घालणार आहोत. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत. कांदा टोमॅटो आपल्या छान असा शिजू द्यायचा आहे. आता आपला कांदा टोमॅटो छान परतून झाला की आता आपण याच्यामध्ये मसाला ऍड करणार आहोत. हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची पावडर, इथे मी चिकन मसाला वापरते. चिकन मसाला जरी चिकन असला तरी व्हेज आहे मसाला, तर इथे मी चिकन मसाला यूज करते. तुम्ही सब्जी मसाला यूज केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि हे मसाले आता आपण छान मिक्स करून घ्यायचे. आता आपले मसाले परतून झाले की आता आपण याच्यामध्ये हे जे मशरूम आहेत ते ऍड करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून हे 10 मिनिटं शिजू घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. आणि आता आपण हे 10 मिनिटं शिजून द्यायचे.
आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत, आपली भाजी अशी छान शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता आपला टेस्टी असा मशरूम मसाला तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या खायला सर्वांनी. जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, बाय.